त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये साहित्य संस्कृती मंडळाच्या कारभारामध्ये प्रशासनाचा, म्हणजे ज्याला आपण ब्युरोक्रसी नोकरशाही म्हणतो, वाजवीपेक्षा अधिक हस्तक्षेप होतो. त्यामुळं तशा वातावरणात त्यांच्याबरोबर काम करणं माझ्यासारख्या माणसाला जमणार नाही, म्हणून मी त्यांना दिला राजीनामा. पद्धतीने म्हणजे प्रशासनाला प्रशासनाच्या पद्धतीने जर मंडळ चालवायचं असेल तर तसं चालू देणं मंडळाच्या कुठल्याही संबंधित घटकाला मान्य होणार नाही. म्हणजे दिलाय काय कारण आहे त्यामागची आणि का दिलाय राजीनामा? मी मंत्री महोदयांच्याकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये साहित्य संस्कृती मंडळाच्या कारभारामध्ये प्रशासनाचा, म्हणजे ज्याला आपण ब्युरोक्रसी नोकरशाही म्हणतो, वाजवीपेक्षा अधिक हस्तक्षेप होतो आणि त्यामुळं तशा वातावरणात त्यांच्याबरोबर काम करणं माझ्यासारख्या माणसाला जमणार नाही, म्हणून मी त्यांना दिला राजीनामा. त्यांना जर त्यांच्या पद्धतीने, म्हणजे प्रशासनाला प्रशासनाच्या पद्धतीने जर मंडळ चालवायचं असेल तर तसं चालू देणं मंडळाच्या कुठल्याही संबंधित घटकाला मान्य होणार नाही. म्हणजे मंडळातल्या सदस्यांनी एकमताने ठराव केलेला आहे की हा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही असं आहे. म्हणजे मंडळ हे शासकीय यंत्रणेचाच एक भाग आहे, पण बाकीची खाती, म्हणजे जसं PWD असेल उदाहरणार्थ आणि मंडळ, याच्यामध्ये काही एक फरक आहे ना. म्हणजे उदाहरणार्थ की रस्त्यावर डांबर टाकणं, डांबरीकरण करणं रस्त्याचं आणि पुस्तक छापणं, याच्यामध्ये फरक आहे. आणि हा फरक लक्षात घेऊनच नोकरशाहीने आपलं काम करायला पाहिजे. पण तसं करण्याच्याऐवजी मंडळाचं नाव बदल, मंडळाच्या उद्दिष्टांमध्ये फेरफार करायचा आणि आणखीन काय काय वगैरे वगैरे करायचं, तर ह्या गोष्टी काही करूच नाहीत या प्रकारच्या. ते काही कुठली पोथी नाही आहे मंडळ म्हणजे. पण मग ते तशा करायचे झाले तर त्यासाठी शासकीय प्रशासन किंवा नोकरशाही ही योग्य पात्र किंवा उचित यंत्रणा नाही, सक्षम यंत्रणा नाही. ते खूप वेगळ्या प्रकारच्या लोकांचं काम आहे, विचारवंतांचं आहे, साहित्यिकांचं आहे. त्यांना विश्वासात न घेता, विचारात न घेता, कारण हे यशवंतराव चव्हाणांनी त्या काळच्या पिढीतल्या खूप मोठमोठ्या विचारवंतांशी, साहित्यिकांशी चर्चा करून असे तर्कतीर्थ होते, आणखीन काही लोक होते, ते सगळे त्याची घटना वगैरे तयार केली, घटना म्हणजे रचना या अर्थाने. तर ते असं एका याच्यात मुडीत काढण्याचा अधिकार नाही कोणाला असं वाटतं मला. आणि आमच्या भावना आम्ही ठराव करून पाठवलेल्या आहेत सरकारकडे, सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. सर तुमची भूमिका काय असते? हीच दुसरी काय असणार आहे सर? यापूर्वी मंडळाची भूमिका तीच माझी भूमिका. यापूर्वीही सर तुम्ही राजीनामा दिला होता? हा नाही, त्यावेळेला तो अंतर्गत वाद होता मंडळाच्या आतल्या कारभाराचा. हा म्हणजे मंडळाच्या स्वरूपावरतीच सगळं हे चाललेलं आहे, अतिक्रमण, आणि ते कुठल्याच माणसाला पटणार नाही. ओके, येस, थँक्यू सर.